मित्रांनो, काही महिन्यांपूर्वीच एक गँग रेपची घटना आपल्या देशामध्ये घडली होती. या केसमधले अक्युज्ड यांच्यावर केस चालू होती आणि ही केस चालू असतानाच अचानक पोलिसांनी त्यांचा एन्काउंटर केला. ह्या केसला निर्भया केसच्या कॉन्टेक्स्टमध्येही बघितलं गेलं. मित्रांनो, बलात्कार हा विषय खरंच खूप गंभीर आणि जटिल आहे. अशा केसेसमध्ये काही जण फाईट करतात पण त्यांना न्याय मिळतोच असं नाही. उशिरा मिळालेला न्याय हा अन्यायच असतो आणि अनेक जण यावर काहीच करू शकत नाही. मग असं काही होऊ शकतं का की स्त्रीकडे एक नैसर्गिक हत्यार येईल की तिचा न्याय तीच करू शकेल? असं काही होऊ शकेल का? इंटरेस्टिंग ना. मग ऐका शब्द फुलेचा 60वा भाग. नमस्कार, शब्द फुले या आपल्या मराठी पॉडकास्टवर 60व्या भागात मी सुजाता आपलं मनपूर्वक स्वागत करते. मित्रांनो, आजच्या कथेच्या लेखिका सुनीता तांबे या मराठी ललित लेखिका आहेत. मुंबईतील बेस्टमध्ये त्या विद्युत अभियंता म्हणून काम करतात. कथा, कविता, कादंबरी, ललित आणि स्फुटलेख असं वैविध्यपूर्ण लेखन त्या करतात. त्यांनी लेखन केलेली कादंबरी सागर रेड्डी नाम तो सुना होगा या चरित्र कादंबरीला अनेक राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत. खास उल्लेख करायचा म्हटला तर महाराष्ट्र राज्य शासनाचा न ची केळकर पुरस्कार प्राप्त झाला आहे. मुंबई आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवर ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात त्यांनी अनेक ललितबंध सादर केले आहेत. इमोशनल इंटेलिजन्स या विषयावर बालक पालक समुपदेशन काउन्सेलिंग त्या करतात. तर अशा ह्या हरहुन्नरी चौफेर व्यक्तिमत्व असलेल्या सुनीता तांबे मॅडम यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि आभार. मित्रांनो, आज जी आपण कथा ऐकणार आहोत त्या कथेला रेऊ कथा स्पर्धा आणि मिळून साऱ्या जणी या संयुक्त विद्यमाने घेतलेल्या कथा स्पर्धेत सर्वोत्तम कथा असं पारितोषिक मिळालं आहे. ही कथा मिळून साऱ्या जणी या अंकात जून 2022 मध्ये छापली गेली होती. तर ऐकूया कथा विषवंती. लेखन सुनीता तांबे. आवाज सुजाता. 2020 सालातल्या 15 जूनच्या सकाळी रोजच्या सवयीनुसार डॉक्टर सुधा किचनमधल्या टेबलावर बसून मराठी ई वर्तमानपत्र वाचत होती. या वाचनातून तिला तिच्या मायदेशातल्या इत्यंभूत घडामोडी समजत असत. तिची ही वर्तमानपत्र वाचनाची आवड शाळेत असल्यापासूनची. सुधा कोल्हापूरची, अमेरिकेत संशोधक शास्त्रज्ञ म्हणून नोकरी करत होती. कोल्हापूरच्याच इंजिनियर असलेल्या रवीशी तिचं लग्न होऊन दोघं अमेरिकेतल्या फिलाडेल्फियात स्थायिक झाले होते. करोनाच्या वाढत्या केसेसमुळे 23 मार्च 2020 या तारखेपासून फिलाडेल्फियात लॉकडाऊन लागलं होतं. आईबाबांसोबत घरात मजा करत राहता येतं म्हणून राज, सुधा आणि रवी यांचा 7 वर्षाचा मुलगा लॉकडाऊनच्या काळात खूप खुश होता. डॉक्टर सुधा फिलाडेल्फियाच्या किंग ऑफ प्रुशिया येथील अमाडा थेरप्युटिक्स या औषध कंपनीच्या रिसर्च सेंटरमध्ये काम करत होती. औषधांचा मानवी हार्मोन्सवर काय परिणाम होतो हा तिच्या अभ्यासाचा विषय होता. सुधा कंपनीच्या एका महत्वाच्या प्रकल्पावर काम करत होती. तो प्रकल्प म्हणजे तयार औषधांच्या मिश्रणातून एखादं वेगळं जास्त परिणामकारक औषध मिळतं का ते पाहणं. अशा प्रकारची 2 औषधं शोधून सुधाने कंपनीला चांगलाच फायदा मिळवून दिला होता. यामुळे रिसर्च सेंटरचा मुख्य अधिकारी सॅम्युअल अंडरहूड हा सुधावर विशेष खुश होता. मात्र प्रयोगशाळेत लागणाऱ्या सर्व शोधांचं सारं क्रेडिट सॅम्युअल नेहमी स्वतःकडेच घेत असे. सुधाचा नवरा रवी घरापासून 15 मिनिटाच्या अंतरावर असलेल्या फिलाडेल्फिया विद्यापीठात इंजिनिअरिंग विभागात लेक्चरर होता. रोज सकाळी सुधा उठायच्या आधी रवीचं पेपर वाचन होऊन तो नाश्त्याच्या तयारीला लागलेला असायचा. स्वयंपाकघरात काम करणं, विविध पदार्थ बनवणं त्याला जाम आवडत असे. टेबलावर नाश्त्याची मांडामांड करत रवी म्हणाला, आजकाल या करोनाच्या बातम्या इतक्या येतात की पूर्वी गुन्हेगारी, अपघात, रेप अशा बातम्या ठळक असायच्या, तशा आता काही दिसत नाही. करोनामुळे रेपच्या घटना कमी झाल्या असं वाटतंय. रवीचं हे अगदी सहज असं बोलणं ऐकून सुधाला अचानक वीज चमकावी तशी तिच्या असह्य डोकेदुखीची आठवण झाली. ती 10वीला होती तेव्हापासून तिला हा त्रास सुरू झाला होता. सकाळी उठल्यावर तिचं डोकं म्हणजे एक दगड झाला आहे की काय असं तिला वाटायचं. डोकं निवळून ती काम करायच्या स्थितीत यायला चांगला 2-3 तास वेळ जायचा. अभ्यासाचा ताण म्हणावा
तर सुधाचा स्वभाव तसा नव्हता. कमी वेळेत मोजकाच अभ्यास करून उत्तम स्मरणशक्तीच्या जोरावरती नेहमी पहिल्या 5 यायची. अभ्यासू मुलांना लोकांचं वावडं वाटतं तसं काही सुधाचं नव्हतं. ती गल्लीतल्या सामुदायिक कार्यक्रमात हिरिरेने भाग घ्यायची. खेळ, मित्रमंडळी, सण, उत्सव या सगळ्यात मनापासून रमायची. सुधाचे आई वडील तिला खूप जपत असत. सुधाच्या बहिणीच्या वैजयंतीच्या मृत्यूनंतर आपल्या मुलीला साधी शिंक जरी आली तरी ते लगेच तिला डॉक्टरकडे घेऊन जात. तिच्या डोकेदुखीसाठी सुधाच्या आई वडिलांनी अनेक स्पेशालिस्ट डॉक्टरांकडे दाखवूनही काही उपाय न सापडल्याने हे रोजचं दुखणं मग सुधाच्या अंगवळणी पडत गेलं. आजकाल तू सकाळी फ्रेश दिसते, तुझा डोकेदुखीचा त्रास कमी झाल्यासारखं वाटतोय. रवीच्या या बोलण्याने भानावर येत सुधा त्याला म्हणाली, हो हल्ली त्रास कमी झालाय खरा. 5 जून पासून लॉकडाऊनची येलो फेज सुरू झाल्यामुळे कामासाठी बाहेर पडता येऊ लागलं होतं. शैक्षणिक संस्थांचं कामकाज मात्र ऑनलाईन पद्धतीने सुरू होतं. रवी आणि राजला बाय करत सुधा प्रयोगशाळेत जाण्यासाठी बाहेर पडली. तिच्या डोक्यात मात्र रवीची 2 परस्पर विरोधी वाक्य राहून राहून घोळत होती. ती 2 वाक्य म्हणजे, आजकाल तू सकाळची फ्रेश दिसते आणि करोनामुळे रेपच्या घटना कमी झाल्यात. गाडी चालवत सुधा स्वतःच्याच विचारात मग्न झाली होती. तिला तिच्या वैजूताईचा चेहरा आठवू लागला. वैजयंती आणि सुधा या दोघी बहिणी आणि त्यांचे आई वडील असं सावंतांचं हसरं चौकोनी कुटुंब. वैजू गेली तेव्हा सुधा 8 होती आणि वैजू 12. वैजूचा स्वभाव सुधाच्या बरोबर उलट. ती फार बोलायची नाही. 12 क्लासला जाता येता नाक्यावरची तरुण मुलं जेव्हा टवाळक्या करत काही बाई बोलत तेव्हा तिच्या बरोबरीच्या मैत्रिणी चिडायच्या, भांडायला उठायच्या. पण वैजयंती भिडस्त होती. एक दिवस क्लासला गेलेली वैजू घरी आली नाही. आली ती तिच्या आत्महत्येची बातमी. कोल्हापूरच्या रंकाळा तलावाजवळच्या भेळवाल्याने एका मुलीला पाण्यात उडी मारताना पाहिलं. त्याने आरडाओरडा करून लोकांना बोलावलं. त्यातल्या एकानं वैजूला बाहेर काढेपर्यंत ती तिच्या जीवाला मुकली होती. गर्दीतला एक जण वैजूला ओळखणारा निघाला. ताबडतोब तिच्या घरी आणि पोलिसांना बातमी गेली. आईसोबत धावत आलेल्या लहानग्या सुधानं आपल्या ताईचं प्रेत बघितलं आणि तिची शुद्धच हरपली. घटना घडून गेल्याच्या 3 दिवशी सुधा जेव्हा शुद्धीवर आली तेव्हा ती हॉस्पिटलमध्ये होती. ती घरी आली तेव्हा घरातलं वातावरण सुतकी होतं. जमलेल्या नातेवाईक आणि शेजारी पाजारी लोकांच्या तोंडून बलात्कार, आत्महत्या असे दबके शब्द तिच्या कानावर पडले. त्या शब्दांचा नेमका अर्थ समजायचं तेव्हा तिचं वय नव्हतं. हे असे शब्द कुजबुजत्या आवाजात नंतरही अनेक दिवस तिच्या कानावर पडत राहिले. वैजयंतीच्या मृत्यूचा धक्का सावंत कुटुंबाला सहन झाला नाही. त्यांच्या घरातला आनंद कायमचा नाहीसा झाला. सुधाचं बाहेर मिसळणं कमी झालं आणि ती अभ्यासात बुडून जाऊ लागली. तिला डोकेदुखीचा त्रास सुरू झाला, पण तो ताई गेल्यानंतर 2 वर्षांनी. त्यामुळे वैजूचा मृत्यू आणि सुधाची डोकेदुखी या दोन्ही घटनांचा काही परस्पर संबंध असेल असं त्यावेळी कोणाच्या लक्षात येण्याजोगं नव्हतं. अमेरिकेत आल्यानंतर सुधाने स्वतःच्या डोकेदुखीवर इलाज शोधण्याचा प्रयत्न केला, पण काहीच निदान झालं नाही. लग्नानंतर हळूहळू तिच्या आजाराची तीव्रता कमी झाली, तरी आजार पूर्णपणे गेला नव्हता. डोकेदुखी अधूनमधून डोकं वर काढायचे. आज मात्र रवीच्या बोलण्यावरून सुधाला असं लक्षात आलं की ती वर्तमानपत्र वाचायची तेव्हा बलात्काराच्या बातम्या सविस्तर वाचणं टाळायची, पण तिचं सबकॉन्शियस मन त्या बातम्या टिपून घेत असणार. झोपेत माहितीची उजळणी होऊन मेंदू ताईच्या मृत्यूची स्मृती जागृत होत असणार. ताईच्या मृत्यूचा अनुभव तिच्या मनात खोलवर गाडला गेला होता. रात्रीतल्या स्मृती पुनरावृत्तीमुळे अबोध मनाच्या पातळीवर गाढ झोपेत पुन्हा एकदा ती बालपणीच्या त्या कटु अनुभवाला सामोरी जात असावी आणि त्याचीच परिणिती म्हणून सकाळी उठल्यावर तिचं डोकं जड होत असावं. सुधाला स्वतःच्या मेंदूतल्या विचारांची ही साखळी जशी जाणवली तसं तिला तिच्या या डोकेदुखीचं उत्तर सापडलं. कधी कधी संशोधनात
खूप प्रयत्न करूनही न सुटणारा कोडा अचानक काही मिनिटात सुटावा ना, अगदी तसंच. आपल्या दीर्घ आजाराचं कारण समजल्याचा कोणाही व्यक्तीला होईल अगदी तसाच तिला झालेला आनंद वैजूताईच्या आठवणीने क्षणार्धात मावळला. करुणा आणि रेप या दोन गोष्टींची तर्कसंगती लावायचा सुद्धा प्रयत्न करू लागली. तिच्या नकळतच तिचं विचारचक्र गाडीच्या चाकाबरोबर एका लयीत चालायला लागलं. करोना हा संसर्गजन्य आजार, समजा असंच एखादं संसर्गजन्य हत्यार स्त्रीकडे असेल आणि मनाविरुद्ध शारीरिक संबंधात ते तिला स्वसंरक्षणार्थ वापरता आलं तर? तसं झालं तर नक्कीच बलात्कारी मनोवृत्तीला दहशत बसेल, कारण गोळ्या घालून आणि फाशी देऊनही अशी प्रकरणं थांबत नाहीत. वैजूताईला श्रद्धांजली म्हणून मीच अशा जैवशास्त्रीय गोष्टीचा शोध लावला तर खरंच करू शकेन का मी? का नाही? मी इतके प्रयोग केलेत जे नावाजले गेले आहेत हे मी नक्कीच करेन. माझी ताई तर गेली, पण स्त्रियांना असं काहीतरी हवं जे त्यांना बलात्कारापासून वाचवू शकेल. विचार तर करू, काय हरकत आहे? स्वतःच्या विचार मंथनातून सुचलेल्या या कल्पनेमुळे सुधा उत्तेजित झाली आणि प्रतिक्षिप्त क्रियेद्वारे तिच्याकडून अचानक ब्रेक लागला. सुदैवाने रस्त्यावर वाहनं तुरळक होती आणि अंतर राखून चालत असल्याने अनर्थ टळला. बंद काचेतून मागच्या ड्रायव्हरने खास अमेरिकन शैलीत घातलेल्या शिव्या तिला जणू स्पष्ट ऐकू आल्या. ती हसली आणि गाडी तिने ऋषियातल्या तिच्या प्रयोगशाळेकडे वळवली. त्या दिवसापासून सुधा अंतरबाह्य बदलून गेली. रेप होऊ नये यासाठी काहीतरी जालीम औषध शोधण्याचे विचार तिच्या मनात सतत चालू होते. 3 महिने ती या विषयावर भान हरपून काम करत राहिली. या शोध प्रकल्पाचा एक कच्चा आराखडा तिने लिहिला. कधी कधी तिचं मन डोलायमान व्हायचं. आपण हे करू शकू का, करावा का नको, असंही तिला वाटत राहायचं. अशातच सप्टेंबर महिन्यात भारतातल्या उत्तर प्रदेशमध्ये हाथरस गावात दलित मुलीवरच्या बलात्कार प्रकरणात जे काही घाणेरडं राजकारण घडलं त्या बातम्या वाचून सुधाला भयंकर चीड आली. आता मात्र आपण काहीतरी केलं पाहिजे हे तिने ठामपणे ठरवलं. 19 ऑक्टोबर 2020 नाश्त्याच्या वेळी सुधा रवीला म्हणाली, मी माझ्या स्वतःच्या एका नवीन प्रकल्पावर काम करायचं ठरवलंय. माझं रोजचं काम सांभाळून गुप्तपणे मला हा प्रोजेक्ट करावा लागणार आहे. त्याला जास्तीचा वेळ द्यावा लागेल, त्यामुळे मी तुला राजला वेळ देऊ शकणार नाही. आठवडे आठवडे मी घरी येऊ शकणार नाही, प्रचंड कष्ट आहेत. हा प्रकल्प पूर्ण होऊन मला अपेक्षित असा शोध मी लावू शकेन की नाही हेही मला माहीत नाही. कदाचित माझं राहिलेलं सगळं आयुष्य या गोष्टीसाठी द्यावं लागेल. तुला स्वयंपाक करायला आवडतो, कोणी बाप देत नसेल इतकं लक्ष तू राजकडे देतोस, पण इथून पुढे मला यात तुझी साथ देता येणार नाही. आपण दोघं मिळून जे करत होतो संसारासाठी ते तुला एकट्यालाच करावं लागेल. असं तुला चालेल का? नीट विचार कर. चालणार नसेल तर घटस्फोट घेऊन वेगळं व्हायचा पर्याय आहे. सुधाने एकादमात अतिशय गंभीरपणे हे सांगितल्यावर रवी हतबुद्ध होऊन तिच्याकडे पाहतच राहिला. गेले कित्येक दिवस ती अस्वस्थ आणि हरवल्यासारखी का वाटत होती त्याचं उत्तर मिळालं होतं. तो म्हणाला, हे बघ, असा वेड्यासारखा घटस्फोट वगैरे अविवेकी विचार करू नको. तुझा हा प्रकल्प नक्की काय असणार आहे हे मला सांगशील का? तुला लागणाऱ्या जास्त वेळेचा प्रश्न आपण सोडवू, पण असला भलता निर्णय नाही घ्यायचा. तुझा प्रकल्प नक्की काय असेल कळणार आहे का मला? सुधाने रवीला तिच्या शोध प्रकल्पाचा कच्चा आराखडा दाखवला. त्यातील शास्त्रीय गोष्टी तिने त्याला समजावून सांगितल्या. तिच्या बोलण्याचा सारांश असा होता की मानवी शरीरात अनेक सूक्ष्मजीव असतात, त्यातील काही कार्यरत असतात तर काही सुप्तावस्थेत असतात. विशिष्ट औषध शरीरात गेलं की त्यातील अपायकारक सूक्ष्मजीव नष्ट होऊन जो काही आजार असतो तो बरा होतो. सुधाने या सिद्धांताचा वापर करून असं प्रमेय लिहिलं होतं की समजा एखाद्या स्त्रीच्या शरीरात अशी काही यंत्रणा लसीकरणाने तयार करता आली तर जेव्हा तिच्यावर रेप होत असेल तेव्हा तिच्यात विशिष्ट संप्रेरक निर्माण होऊन तिच्या शरीरातील सुप्तावस्थेत असलेले अपायकारक जीवजंतू श्वास, घाम आणि स्त्राव या रूपानं उत्सर्जित होऊन
तिच्यावर जबरदस्ती करणाऱ्या पुरुषाच्या शरीराच्या संपर्कात येताच त्याला संसर्ग होऊन काही काळात तो जीव घेण्या वेदनेने मृत्यू पावला तर कदाचित बलात्कारी मनोवृत्तीला आळा बसेल. मी असा शोध लावला तर माझ्या वैजयंती ताईसाठी मी काहीतरी करू शकले याचं मला समाधान मिळेल. माझ्या आयुष्याचं आता हे एकमात्र ध्येय असेल. जगाने मला वेडी ठरवलं तरी चालेल. असा शोध लावण्यासाठी मी मरेपर्यंत कष्ट करेन. स्त्रीमध्ये असं नैसर्गिक विष तयार झालं पाहिजे जे तिच्यावर जबरदस्ती करणाऱ्या पुरुषाला संसर्गाने मारू शकेल इतकं धोकादायक असावं. त्या स्त्रीला याचा काही त्रास होणार नाही. ते तिच्या शरीरानं त्या त्या वेळी तयार केलेली आपत्कालीन स्वसंरक्षणार्थ यंत्रणा असेल. माझ्या वैजयंती ताईला श्रद्धांजली म्हणून या प्रकल्पाचं नाव मी ठरवलंय विषवंती. विश्वास न बसून रवीने सुधाने मांडलेल्या सगळ्या रचना नीट समजून घेतल्या. त्याला त्यातील शास्त्रीय गोष्टी जरी फारशा समजल्या नाहीत तरी तिच्या प्रखर बुद्धिमत्तेबद्दल त्याला अभिमान वाटला. संशोधनाचं हे महाअवजड शिवधनुष्य एकटीने सुचलायला सुद्धा निघाली होती. तिला साथ देण्याचं त्यानं नुसतं ठरवलं नाही तर तिला आपल्या खात्रीशीर शब्दांनी आश्वस्त देखील केलं. यानंतर रवीने स्वतःच्या नोकरीबरोबरच राज, घरातील कामं आणि इतर सर्व गोष्टींची संपूर्ण जबाबदारी उचलली. कारण असा अशक्य प्राय शोध लावायचा असेल आणि तोही समस्त स्त्री जातीच्या भल्याकरता तर सुधाला सांसारिक जबाबदारीतून मोकळं करून जास्तीत जास्त वेळ ती तिच्या शोधासाठी कसा देऊ शकेल यासाठी त्यालाच प्रयत्न करावे लागणार होते. जानेवारी 2021 मध्ये करोनावरची पहिली लस बाजारात उपलब्ध झाली आणि त्यानंतर अनेक कंपन्यांच्या लशी निर्माण होऊ लागल्या. जगभरातले कित्येक संशोधक कोविड लशीच्या विषयावर काम करत असताना डॉक्टर सुधा मात्र आपला प्रकल्प विषवंतीमध्ये पूर्ण बुडून गेली होती. तिचं प्रयोगशाळेतील काम, मेहनत, वाढतं वास्तव्य पाहून सॅम्युअल खुश होत होता. सॅमला चकमा देण्यासाठी सुधा वेगळाच रिपोर्ट त्याला देत राहायची. तिचं रोजचं ठराविक काम आणि गुप्तपणे करावं लागणारं स्वतःचं काम यात तिची दमछाक व्हायची. पण ती कसलीही तक्रार करत नव्हती की कुठलीही सुटी घेत नव्हती. झपाटल्यागत काम करत राहण्याचा सुधाचा जीवनक्रम सुमारे 6 वर्ष चालू राहिला. या कालावधीत रवी राजला घेऊन 3 वेळा भारतात जाऊन आला. प्रत्येक ट्रीपवेळी जोपर्यंत मी शोध लावत नाही तोपर्यंत भारतात पाय ठेवणार नाही असं सुधाने निक्षून सांगितलं. शास्त्रज्ञांनी असा त्याग केल्याशिवाय, वेळ झाल्याशिवाय शोध लागत नाही हे रवी जाणून होता. म्हणूनच कितीही त्रास झाला तरी तो सुधाला सर्वतोपरी साथ देत होता. साल 2027, फिलाडेल्फियामधला फॉल ऋतू, हिवाळ्याच्या आधीची पानगळ सुरू झालेली. वातावरण आल्हाददायक होतं. काही दिवसांपासून सुधाचं प्रयोगशाळेतील काम कमी झालं होतं. प्रकल्प विषवंतीच्या निमित्तानं वैजूताईसाठी काहीतरी करता येतं या मानसिक समाधानामुळे सुधाची डोकेदुखी कुठल्या कुठे पळून गेली होती. सुधा आणि रवी दोघं रोज सकाळ संध्याकाळ त्यांच्या घरात जणू काही भिंतीला कान असावेत अशा रीतीने खलबता करू लागले होते. नोव्हेंबर महिन्यात डॉक्टर सुधाने माझा नवीन औषधाचा शोध पूर्ण झालाय असं सॅम्युअलला सांगितलं. 13 तारखेला यासाठी पत्रकार परिषद घ्यायची त्यांनी ठरवलं. 12 तारखेला लक्ष्मीपूजनाचा दिवस होता म्हणून रवीने सुधाकडून प्रयोगशाळेतल्या लोकांसाठी दिवाळीचा फराळ दिला होता. सॅम्युअलला मात्र खास वेगळा त्याला आवडणाऱ्या बुंदीच्या लाडवांचा डबा दिला होता. 13 नोव्हेंबर 2027, सुधा आणि रवी ठरल्याप्रमाणे पत्रकार परिषदेच्या ठिकाणी पोहोचले. राज देखील त्यांच्या बरोबर होता. केविन या आपल्या सहकाऱ्यासोबत 2 वाजता सुधा मंचावर जाऊन बसली. केविनने कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं. एरवी हे काम सॅम्युअल करत असे पण त्याची तब्येत अचानक बिघडल्यामुळे तो येऊ शकणार नव्हता. लाडवातल्या जमाल गोट्याने आपलं काम चोख बजावलं होतं. प्रास्ताविक झाल्यावर डॉक्टर सुधा बोलायला उठली. सुरुवातीचा काही वेळ तिने प्रकल्प विषवंतीसाठी योग्य ती वातावरण निर्मिती करण्यात खर्च केला. ते ऐकताना केविन मात्र तिच्याकडे गोंधळून पाहू लागला. त्याच्याकडे दुर्लक्ष करून तिने प्रेझेंटेशन दिलं. त्यानंतर सुधाने एक विशिष्ट लस स्त्रियांसाठी तयार करता येऊ शकेल असा फॉर्म्युला शोधल्याचं जाहीर केलं.
त्या फॉर्म्युलाला तिने वैजुताईच्या नावाची आद्याक्षर आणि जन्मसाल देऊन VJ78 असं नाव दिलं होतं. VJ78 लशीची घोषणा होताच इतका वेळ शांत असलेल्या प्रेक्षागृहात सुळबुळ सुरू झाली. डॉक्टर सुद्धा बोलत होती ते काहीतरी वेगळं आणि कल्पनेच्या पलीकडलं होतं. अशा पत्रकार परिषदेत अनेकदा चमत्कारिक औषधांच्या निर्मितीची घोषणा व्हायची. पत्रकारांना त्याची सवय होती, पण बळजबरीच्या शारीरिक संबंधाच्या वेळी स्त्री शरीरातच त्या विरोधात नैसर्गिक यंत्रणा जागृत करणं हा विचारच अद्भुत होता. सुधाचं बोलणं संपलं तेव्हा 4 वाजले होते. कधी एकदा आपण डॉक्टर सुधाला प्रश्न विचारतोय असं पत्रकारांना झालं होतं. सुधानं चहापानानंतर प्रश्नांना उत्तरं दिली जातील असं सांगितलं. तिचं हे बोलणं चालू असताना रवी आणि राज आधीच ठरल्याप्रमाणे पार्किंगच्या ठिकाणी गेले होते. कोणाच्याही लक्षात येणार नाही अशा तऱ्हेने प्रकल्प विषवंतीच्या प्रेझेंटेशनची माहिती भरलेला डिजिटल पेन आपल्या कोटाच्या खिशात ठेवत सुधाने बाथरूमला जायचं निमित्त करून आपल्या भोवती पडलेल्या पत्रकारांच्या गराड्यातून कशी बशी सुटका करून घेतली आणि ती अक्षरशः धावत येऊन आपल्या गाडीत बसली. रवीने गाडी सुरू केली आणि ते न्यूयॉर्क विमानतळाच्या दिशेने सुसाट निघाले. गेले काही दिवस ते गुप्तपणे अमेरिका कायमची सोडून भारतात जाण्याची तयारी करत होते, कारण स्वतःच्या वैयक्तिक शोधासाठी सुधाने कंपनीची प्रयोगशाळा वापरली होती. कायद्याच्या दृष्टीने ती अडचणीत येऊ शकली असती. शोध जाहीर केल्यानंतर अमेरिकेत राहणं धोक्याचं ठरलं असतं, म्हणून इतर देशात थांबत प्रवास करणं टाळून म्हणजेच जवळच्या फिलाडेल्फिया विमानतळाऐवजी त्यांनी भारतात जाण्यासाठी न्यूयॉर्कवरून थेट प्रवास करायचं ठरवलं. आणि जाताना आपण ट्रॅक होऊ नये याची पुरेपूर खबरदारी त्यांनी घेतली होती. ते विमानतळावर पोहोचले तेव्हा 7 वाजले होते. एअर पवन भारतीचं न्यूयॉर्क मुंबई विमान रात्री 8:20 सुटणार होतं. घाई गडबडीने चेक इन करून तिघं विमानात जाऊन बसले. अमेरिकेत त्यांची आता काही मिनिटंच उरली होती. काही वेळातच प्रकल्प विषवंतीविषयी सोशल मीडियावर उलटसुलट चर्चेला उधाण येऊन जगात सगळीकडे VJ78 लशीचा बोलबाला होणार होता. भावनावेग सहन न होऊन सुधाने राज आणि रवीचा हात हातात घेतला. तिच्या डोळ्यात अश्रू तरळत होते आणि ती त्या दोघांना सारखं थँक्यू असं म्हणत होती. राजला आज प्रथमच त्याच्या आईच्या शोधाबद्दल समजलं होतं. तो गोंधळून गेला होता. त्याने सुधाला विचारलं, मॉम हे औषध इंजेक्शन खरंच मिळू शकणार? नुकत्याच टीनेज मध्ये गेलेल्या आपल्या मुलाकडे प्रेमभराने पाहत सुधा त्याला म्हणाली, मी काही प्रयोग आणि शास्त्रीय सिद्धांतांची मांडणी केली आहे, त्यावरून असं औषध बनवता येणार आहे. माझं काम आहे औषध शोधणं, त्याचा नमुना बनवणं, त्यानंतर त्या नमुन्याची क्लिनिकल ट्रायल Stage 1, Stage 2 अशा चाचण्या घेतल्या जातील. प्राण्यांवर माणसांवर त्यांचे प्रयोग केले जातात, त्यानंतर सेफ्टी आणि मग एफिकसी टेस्ट, म्हणजे मानवी शरीरात ते औषध किंवा लस अपेक्षित परिणाम करते की नाही ते तपासावं लागतं. त्यानंतर कायदेशीर बाबी पूर्ण करून मगच रितसर औषध निर्मिती होते. हे माझ्या एकटीच्या हातात नाही बरं, पण मी संशोधनातला एक महत्त्वाचा मूलभूत टप्पा पार केलाय. मी शोधलेल्या फॉर्म्युलामुळे अशी लस बनवता येणार आहे, पण त्याला काही काळ तरी जाईल. राज अजूनही गोंधळलेलाच होता. त्याने पुन्हा प्रश्न केला, पण ममा मग आपण इंडियाला का जातोय आणि तू तुझा रिसर्च इथे का जाहीर केलास? त्याच्या प्रश्नाला सुद्धा उत्तर देणार तोच तिला थांबवत रवी म्हणाला, त्याचं कसं आहे ना बेटा, तुझ्या मॉम सारख्या अनेक बुद्धिमान भारतीयांमुळे अमेरिकन कंपन्यांनी भरपूर पैसे मिळवलेले आहेत. तिने लावलेला शोध इतका ग्रेट आहे की स्त्रियांना सुरक्षित राहता येईलच. शिवाय भारत सरकारने जर त्याच्यावर व्यवस्थित काम केलं तर इंडियाला जगात खूप मोठं मार्केट मिळेल. आणि अजून एक विशेष कारण म्हणजे जोपर्यंत अमेरिकेत एखादी गोष्ट प्रसिद्ध होत नाही तोपर्यंत भारतातल्या लोकांना त्याचं महत्त्व समजत नाही. रवीच्या या बोलण्यावर सुधाने प्रेमाने त्याला सापट मारली आणि ते दोघं हसू लागले. रवी सुधा आणि राज यांना घेऊन त्यांचं विमान अमेरिकेतून जेव्हा उडालं त्यावेळी भारतात सोनेरी पहाट होत होती. जणू काही डॉक्टर सुधाच्या स्वागतासाठी तिची मायभूमी सज्ज होत होती.
दिवाळी निमित्त रोषणाई केलेलं कोल्हापूरचं महालक्ष्मी मंदिर विविध रंगी प्रकाशात उजळून निघालं होतं आणि देवीच्या काकड आरतीचा मंगलमय घंटानाद असं म्हणतात निनादत होता. समाप्त. कथा विषवंती. लेखन सुनीता तांबे. आवाज सुजाता. खूप खूप धन्यवाद मित्रांनो ही कथा ऐकल्याबद्दल. ही कथा तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा. अशा प्रकारचा स्वलिखित कल्पनाविष्कार जर तुम्ही करत असाल तर तुमचे लिखाण शब्दफुलेला नक्की पाठवा. मला वाचायला नक्की आवडेल. मला संपर्क करण्यासाठी शब्दफुले इंस्टाग्राम पेज आणि फेसबुक तुम्ही फॉलो करू शकता. शब्दफुले@gmail.com ह्यावर मला ईमेलही करू शकता. मित्रांनो स्पॉटीफाय, ॲपल पॉडकास्ट, जिओ सावन, gaana.com अशा विविध पॉडकास्ट ॲप्सवर शब्दफुले आहे. जर तुम्हाला माझ्या आवाजातील कथा आवडत असतील तर या पॉडकास्ट ॲप्सवर फॉलो करा, रेटिंग्स द्या आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. त्याचबरोबर शब्दफुले यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून बेल आयकॉन तुम्ही क्लिक केलात तर तुम्हाला नवनवीन कथांचं नोटिफिकेशन नक्कीच मिळेल. तर मित्रांनो या अनोख्या संकल्पना आणि कल्पनाविष्कार असलेल्या कथेबरोबरच मी सुजाता आपला तुर्तास निरोप घेते. पुन्हा भेटू एका नव्या कथेसह. स्टे ब्लेस्ड, स्टे ब्लिस्ड. थँक्यू. धन्यवाद.